जय गणेश मित्र मंडळ नेतिलीचा राजा सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे। मंडळ यंदाच्या वर्षी 35व्या वर्षात पदार्पण करत आहे। यंदाचा विषय राजकारणामुळे भरकटलेला तरुण आणि वाढती महागाई। आजच्या युगातला तरुण आपल्या आई वडिलांकडे लक्ष न देता पुढारी नेते मंडळींच्या मागे पळताना आपण पाहतो। त्यांची कार्य करायला आपला अमूल्य वेळ घालवत आहे। स्वतःचे भवितव्य घडवण्याचा सध्याचा काळ आहे, तरी पण हे तरुण नेते पुढारी आपल्यावर कसे खुश राहतील या एका आशेवर आहे। स्वतःचे हित साधण्यासाठी राजकीय नेते मंडळी या तरुणांना राजकारणात वळवतात आणि हे तरुण त्यांच्या भूलथापांना बळी पडतात। म्हणूनच हे स्वतः आणि आपले कुटुंब अधोगती मार्गाकडे नेत आहेत। त्यांची आर्थिक स्थिती बिघडलेली असून ते गरिबीच्या वाटेकडे चालले आहे। तरी पण आजचा तरुण 1.5 GB डेटामध्ये अडकलाय की अडकवला आहे तेच कळत नाही। उदाहरणच घ्यायचं झालं तर वीज बिल, पाणी बिल, पेट्रोल, डिझेल, केरोसिन याच्या किमती भरमसाठ वाढल्याच, पण घरगुती स्वयंपाकाचा 400 रुपयाचा गॅस सिलेंडर आज 1100 रुपयांचा झाला तरी आपण तोंड बंद करून गप्प का? जीव तोडून काम करूनही गरीब जनतेला पोटभर अन्न नाही। गरीब घरातील मुलांना शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागते। सामान्य घरातील मुलांना योग्य पोषण आहार न मिळाल्याने त्यांचा शारीरिक विकास होत नाही। महागाई ही त्यांच्यासाठी एक अशी समस्या बनली आहे जी कायम आपलं विकराळ रूप धारण करत चालली आहे। तरी आपण गप्प का? जगात कुठेही नसलेला शालेय पुस्तकांवरील टॅक्स आपल्या भारतात लागतो तरी आपण गप्प का? नोकरी उद्योगधंदे लयाला जात असताना अदानी अंबानी कंपन्यांना लाखोंचा फायदा होतो आणि त्यांना करोडो अब्जावधी रुपयांचे कर्ज मिळते तरी कसे? मोठमोठे व्यापारी करोडोंचं कर्ज घेऊन देश सोडून पळून जातात, पण माझा शेतकरी राजा कर्ज फिटत नाही म्हणून आत्महत्या करतोय। जे जवान पुन्हा आम्हा सर्व देशाचं आणि या पुढाऱ्यांचंही रक्षण करतात त्यांना देण्यात येणाऱ्या गणवेश, बूट, जॅकेट्समध्ये घोटाळा। हलक्या दर्जाच्या वस्तू देऊन पैसा खाल्ला जातो, हे पाप यांना याच जन्मी फेडावं लागणार हे नक्कीच। तसेच लोकशाहीचा चौथा खांब समजली जाणारी मीडिया आता लोकशाहीचा चौथा खांब राहिली आहे का? म्हणून विकासापासून वंचित असलेल्या भारत देशाला तरुण रक्ताची गरज आहे। मंदिर, मस्जिद, जाती, धर्म यामध्ये न पडता आधुनिक भारत विकासाकडे झेप घेणे गरजेचे आहे। यासाठी समस्त तरुणाला काय करावायचे आहे? कोण नेते, कोण आमदार, कोण खासदार? मी स्वतः नाही राबलो तर माझ्या घरची चूल कशी पेटेल याचा विचार प्रत्येक कार्यकर्त्याने केलाच पाहिजे। आजचा कार्यकर्ता स्वतःच्या आई वडिलांचा वाढदिवस लक्षात ठेवत नसतो, पण नेते पुढाऱ्यांच्या वाढदिवसाला रक्तदान करायला सर्वात पुढे असतो। नेत्यांच्या नावाने मोठमोठे शुभेच्छांचे बॅनर चौकाचौकात लावतो, पण आई वडिलांची सेवा करायची सोडून हा कार्यकर्ता नेत्यांची पाठ राखण करण्यात व्यस्त आहे। तरी आपल्या प्रगतीच्या वाटेत या नेत्यांमुळे झालेली महागाई, बेरोजगारी ही त्याच्या लक्षात का येत नाहीये याचा बोध त्यांनी घेतला पाहिजे आणि आपला सर्वांगीण विकास कसा होईल याचा विचार केला पाहिजे। हे गणराया, जय गणेश मित्र मंडळ तुझ्या चरणी प्रार्थना करीत आहे की या तरुणांना सुबुद्धी दे आणि वाढत्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या जनतेला महागाईच्या विळख्यातून मुक्त कर आणि माझ्या भारत देशाचा विकास झपाट्याने हो, हीच तुझ्या चरणी नम